वाट देतो. निश्चितपणे एक ढोलकीचे आपल्याला मधुर संगीत आपल्याला ऐकायला मिळतं. मात्र चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक कल्पेश चेंडूचा खाली होतो. चेंडू जबरदस्त आवत होता आणि एक जबरदस्त झेल पूर्ण करतोय कल्पेश. जबरदस्त खेल बॅड बॉयज संघाकडून पहिले चेंडूवरती चौकार आल्यानंतर मात्र सुरेख कमबॅक करून देतो गोलंदाज नवजोत. आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून एक मोठा मोहरा गाळत करण्यामध्ये यशस्वी होतो. रामदास मानोर सारखा फलंदाज इथे मात्र पाहत होताना आपल्याला पाहायला मिळतो. रामदासची जागा भरून करण्यासाठी क्रमांक 4 वरती उभारणी लागतीये फलंदाज नवनाथ उर्फ नवा याची. फलंदाज नवा निश्चितपणे एक आक्रमक शैलीचा फलंदाज म्हणून ओळखलं जातं. फलंदाज गजानन बोर्डर अजून देखील मैदानामध्ये. इथं मात्र दुहेरी तलवारीचा प्रयत्न. दुहेरी तलवारीला म्हटलं जातं लगीत आबाद नाही तो बर्बाद. इथं मात्र बर्बाद होताना पाहायला मिळतं आपल्याला फलंदाज गजानन बोर्डर उर्फ भावड्या. जबरदस्त गोलंदाजीचा मारा आपल्याला पाहायला मिळतोय. एसकेडीजीच्या माध्यमातून देखील जबरदस्त धून आपल्याला ऐकायला मिळते. खंडोबाची कारभारी तिला म्हटलं जातं. भानुबाई हिची एक जबरदस्त धून आपल्याला ऐकायला मिळते. आता मात्र वर्णी लागते फलंदाज सूरज बोबड्याची. फलंदाज सूरज बोबडे अंडर 20 संघातून देखील हा देखील एक नवोदित खेळाडू आहे. एक जबरदस्त खेळाडू निश्चितपणे कर्जत खालापूरमध्ये देखील फलंदाजा नावाचा गाजा वाजा. एक जबरदस्त फलंदाज एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याला ओळखलं जातं. फलंदाज सुरेश बोबडे आता आपल्याला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळते. यावेळेस कशाची कशा प्रकारची फलंदाजी करणार निश्चितपणे संधी मिळाली. संधीचं सोनं करून दाखवतो का फलंदाज सुरेश बोबडे. धावफळ करतो धावसंख्येचा विचार केला 15 धावा धावफळ करतो. इथे मात्र ऑनसाईडच्या दिशेने मारला चेंडू लॉग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक कल्पेश कवले चेंडूच्या खाली होतो. आणखीन एक मोठा आदरा फलंदाज कल्पेशच्या स्वरूपामध्ये आणि विकेट हॅट्रिक पूर्ण.